नंबर 7 आपण आज स्टार्ट करतोय बघा। तर या लेक्चर मध्ये आपण सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड असे दोन कोव्हॅलेंट बॉन्डचे प्रकार असतात याच्यावर आपण आज डिस्कशन करणार आहोत। तर याच्यामध्ये आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कशन केला, तर एखादा कोव्हॅलेंट बॉन्ड कसा बनतो याच्यावर आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थिअरी सांगितली होती आणि त्यातला एक शब्द आपण लक्षात ठेवायचा आहे, एनी कोव्हॅलेंट बॉन्ड्स आर फॉर्म्ड बाय द ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स। ॲटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग मधून आपल्याला एखादा कोव्हॅलेंट बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होत असतो। मग आता ओव्हरलॅपिंग कोणत्या कोणत्या प्रकारची असते तर त्यावर आपण आज चर्चा थोडी करू आणि मग आपण सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड हे आपण डिस्कस करणार आहोत, कारण याचा उपयोग आपल्याला हायब्रिडायझेशन मध्ये होणार आहे। आणि त्यासाठी आपण सुरुवात करत असताना पहा, तर ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल याचा अर्थ आपण असं होतो की साधारणतः आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल पाहायला मिळते। जसं आपण पाहतोय पहा, एस एस ओव्हरलॅपिंग म्हणजे ज्याला आपण म्हणू ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, याच्यात थोडक्यात आपण असं डिस्कशन करतोय पहा। तर ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल आपल्याला होत असताना पहिली जी ओव्हरलॅपिंग आपण ज्याला म्हणू ज्याला आपण एस एस ओव्हरलॅपिंग आपण ज्याला म्हणतो ओव्हरलॅपिंग, तर एस एस ओव्हरलॅपिंग आपण कशाला म्हणतात, तर दोन बॉन्डेड ऍटम्सच्या बाह्यतम कक्षेमधला एका ऍटमचा एक एस ॲटॉमिक ऑर्बिटल विथ अनपेड इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप विथ अनदर बॉन्डेड ऍटम्स विच कंटेन द वन एस ॲटॉमिक और एनी एस ॲटॉमिक ऑर्बिटल विथ अनपेड इलेक्ट्रॉन, यांच्यामधून जो ओव्हरलॅपिंग होत असतो त्यातून तयार झालेला जो बॉन्ड असतो त्या बॉन्डला आपण सिग्मा बॉन्ड आपण म्हणणार आहात। आणि तो जो बॉन्ड असेल तर तो बॉन्ड एस एस ओव्हरलॅपिंग मधून आपल्याला होत असतो, म्हणजेच आपण एनी टू एस ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ बॉन्डेड ॲटम्स ओव्हरलॅप टू इच अदर दिस ओव्हरलॅपिंग इज नथिंग बट द एस एस ओव्हरलॅपिंग। म्हणजे ज्यावेळेस आपण बघा एक आपला एस ॲटॉमिक ऑर्बिटल जो असेल तर हा एस ॲटॉमिक ऑर्बिटल हा वन एस ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन ॲटम आपण घेतला, हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक नंबर 1 असतो, त्याचा इलेक्ट्रॉन आपल्याला वन एस मध्ये असतो, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन लिहिताना वन एस 1 लिहितात। हा जो इलेक्ट्रॉन असेल तर हा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आपल्याला अनपेअर्ड असला पाहिजे हे लक्षात घ्या। त्याचबरोबर दुसरा एखादा हायड्रोजन ऐटम आपण घेतला त्याचा वन एस 1 इलेक्ट्रॉन जो असेल तो हायड्रोजनचा असेल तर तो वन एस मध्ये असतो, त्याच्याकडे असणारा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जो असेल तर तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हा आपल्याला त्या एस ऑर्बिटल मध्ये असतो। म्हणजे एक एस ॲटॉमिक ऑर्बिटल दुसरा एस ॲटॉमिक ऑर्बिटल याची ओव्हरलॅपिंग आपल्याला झाल्यानंतर त्यापासून एक आपल्याला पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला घडतो आणि या पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणायचं आहे बा कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो। आणि अशा प्रकारची जी ओव्हरलॅपिंग असेल तर ती ओव्हरलॅपिंग कोणती असेल, एस एस ओव्हरलॅपिंग आपण त्याला म्हणतो। तर ही एस एस ओव्हरलॅपिंग आपल्याला या पद्धतीने आपल्याला घडत असते। हा एक पहिला प्रकार आपण बघितला, जसं आपण दोन हायड्रोजन ऍटम मध्ये बॉन्ड फॉर्मेशन होताना त्याचा प्रत्येकाचा एक एस आणि दुसऱ्याचा एस यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होते त्या प्रकारच्या ओव्हरलॅपिंगला आपण एस एस ओव्हरलॅपिंग आपण म्हणतो। नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत जो दुसरा प्रकार आपण पाहतो ज्याला आपण म्हणू पी अँड एस ओव्हरलॅपिंग ओव्हरलॅपिंग, किंवा याला आपण काय म्हणू शकता एस पी ओव्हरलॅपिंग असे आपण त्यांना म्हणतो। मग ही जी पी एस ओव्हरलॅपिंग असेल तर ही ओव्हरलॅपिंग आपण म्हणत असताना एका आयटमचा पी ऑर्बिटल आणि दुसऱ्या आयटमचा एस ऑर्बिटल यांची जर ओव्हरलॅपिंग आपल्याला होत असेल तर त्या ओव्हरलॅपिंगला आपण काय म्हणत असतो बा, तर एस पी ओव्हरलॅपिंग किंवा पी एस ओव्हरलॅपिंग आपण त्याला म्हणतो। जसं आपण एक एक्झाम्पल आपण पाहतोय बा, एखादा आपण एच एच सी एल मॉलिक्यूल आपल्याला फॉर्मेशन करायचं आहे, एच सी एल मॉलिक्यूल जर आपण फॉर्मेशन केला तर हायड्रोजनचा काय असेल तुमचा एस ऑर्बिटल त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असेल आणि क्लोरीन आपण जर बघितला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला माहिती आहे 1s2 2s2 2p6 3s2 2 3p5 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे। म्हणजे याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिला तर 3s2 2 3p5 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे। आता याच्यामध्ये आपण जर बघितला तर याचा आपण काय लिहितोय हा पीएड इलेक्ट्रॉन 3s मधला असेल आणि हा 3p मधला जो असेल तर याच्यामध्ये आपल्याला पॅरल स्पिन मध्ये इलेक्ट्रॉन भरला पुन्हा एक शिल्लक राहतो तो अनपेड इलेक्ट्रॉन आपल्याला प्रेझेंट राहतो। हा जो अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर तो पी झेड ॲटॉमिक ऑर्बिटल मधला असतो,
3pz मधला आपला ऍटॉमिक ऑर्बिटल असतो, हा पी ऍटॉमिक ऑर्बिटल आणि हायड्रोजनचा एस ऍटॉमिक ऑर्बिटल यांच्यामध्ये आपल्याला ओव्हरलॅपिंग काय होत असते पा, तर ती ओव्हरलॅपिंग आपल्याला जर घडत असेल तर त्या ओव्हरलॅपिंगलाच आपण काय म्हणतोय पा, तर एसपी ओव्हरलॅपिंग आपण त्याला म्हणतो. हा तुमचा काय असेल पा, हा पीझेड ऍटॉमिक ऑर्बिटल ऑफ क्लोरीन, क्लोरीनचा तो काय असेल पी ऍटॉमिक ऑर्बिटल असेल, यांच्यातून ओव्हरलॅपिंग जी होते आणि ती ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर जो तुम्हाला बॉन्ड फॉर्मेशन होतो त्या बॉन्डलाच आपण काय म्हणू पा, कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतात. आणि या ओव्हरलॅपिंगला आपण काय म्हणत असतो, तर एसपी ओव्हरलॅपिंग म्हणा, ओव्हरलॅपिंग ही एसपी ओव्हरलॅपिंग किंवा पीएस ओव्हरलॅपिंग आपण म्हणतो. असा एक आपल्याला ओव्हरलॅपिंग आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पा तिसरा प्रकार जो आपण पाहतो, तर ज्याच्यामध्ये आपण म्हणतात त्याला आपण तिसरा प्रकार ज्याला पीपी ओव्हरलॅपिंग असं म्हणतो, ओव्हरलॅपिंग. तर पीपी ओव्हरलॅपिंग मध्ये आपण काय डिस्कशन करतोय पा, दोन बॉन्डेड आयटम्सच्या बाह्यतम कक्षेमधला पी ऍटॉमिक ऑर्बिटल जर आपल्याला ओव्हरलॅप होत असतील तर त्या प्रकारच्या ओव्हरलॅपिंगला आपण काय म्हणतो, पीपी ओव्हरलॅपिंग असं म्हणतात. जसं आपण म्हणतो की एखादा तुमचा सीएल टू मॉलिक्यूल असेल, तर या सीएल टू मॉलिक्यूलचं जर आपल्याला मॉलिक्यूल फॉर्मेशन होत असेल तर त्या दोन क्लोरीनच्या प्रत्येकाचा एक पीपी ऍटॉमिक ऑर्बिटल यांची ओव्हरलॅपिंग होते आणि पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते, म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होतो, यालाच आपण पीपी ओव्हरलॅपिंग असा पद्धतीने म्हणतो. मग आता बघा, क्लोरीनचा मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे, हा पीझेड ऍटॉमिक ऑर्बिटल प्रत्येक क्लोरीन सोबत अनपेड इलेक्ट्रॉन असतो आणि आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड फिरण्यास सांगितलेलं आहे की बॉन्ड फॉर्मेशन मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असणारा ऍटॉमिक ऑर्बिटलच पार्टिसिपेट होत असतो आणि त्यानुसार आपण काय म्हणतात, याच्यामधला हा पी ऑर्बिटल आणि दुसऱ्या क्लोरीन मधला एक पी ऍटॉमिक ऑर्बिटल यांच्यामध्ये आपल्याला हा पी ऑर्बिटल आणि हा तुमचा पी ऑर्बिटल असेल, यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर तुम्हाला जी बॉन्ड फॉर्मेशन होतो आणि या ओव्हरलॅपिंगलाच आपण काय म्हणू पा, तर पीपी ओव्हरलॅपिंग असं म्हणतात, याला आपण पीपी ओव्हरलॅपिंग असं म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडं ओव्हरलॅपिंग होतात, जसं पीपी ओव्हरलॅपिंग असेल, एसपी ओव्हरलॅपिंग असेल, एसएस ओव्हरलॅपिंग असेल, पीडी ओव्हरलॅपिंग असेल, एसडी ओव्हरलॅपिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची ओव्हरलॅपिंग आपल्याला होत असते आणि या ओव्हरलॅपिंग मधूनच आपल्याला एखादा कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होतो असं आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थिअरीच्या म्हणण्यानुसार आपल्याला सांगता येईल. आता बघा, व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने आणखीन एक आपल्याला काय सांगितलेलं आहे पा, ही जी ओव्हरलॅपिंग आपल्याला होत असते तर ती ओव्हरलॅपिंग आपल्याला काय असेल पा, जितकी जास्त प्रमाणात होईल तो तुमचा बॉन्ड हा स्ट्रॉंग बॉन्ड असतो, यालाच आपण स्ट्रेंथ ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. एखाद्या दोन आयटम्स मध्ये जेव्हा ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल होऊन कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होतो आणि तो जेवढी जास्त ओव्हरलॅपिंग करेल तो जो तो बॉन्ड असेल तर तो बॉन्ड आपल्याला काय असेल पा, तर स्ट्रॉंगर बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपण एक वाक्य लक्षात ठेवायचं पा, स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड, स्ट्रेंथ ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, covalent bond is directly proportional to the extent of overlapping of atomic orbital. जेवढा जास्त प्रमाणात ओव्हरलॅपिंग होईल तेवढा स्ट्रॉंग बॉन्ड आपल्याला बनत असतो, जेवढा कमी एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्यावेळेस आपल्याला तो बॉन्ड हा वीक बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होत असतो, असा आपल्याला त्या ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटलच्या आधारावर आपल्याला कंक्लुजन आपल्याला मिळतं आणि हे व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने आपल्याला सांगितलेलं आहे. आता व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचे आपल्याला जे दोन तीन कन्सेप्ट असतील तर ते तुम्ही नीट लक्षात ठेवा. एक तर एखाद्या आयटम्समध्ये बाह्यतम कक्षेमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स असणारा ऍटॉमिक ऑर्बिटल असला पाहिजे, ते अनपेड इलेक्ट्रॉन्स हे अपोजिट स्पिनमध्ये असले पाहिजे, ते दोन आयटम्स एका इक्विलिब्रियम डिस्टन्सवर प्रेझेंट पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स जेव्हा डोमिनंट होतो रिपल्सिव्ह फोर्सपेक्षा, त्यावेळेस आपल्याला एक ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल होते आणि ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटलमुळं दोन इलेक्ट्रॉन पेअर होतात आणि जेव्हा इलेक्ट्रॉन पेअरिंग होते
त्यांनाच आपण फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड असं आपण त्याला म्हणतो. आणि ही ओव्हरलॅपिंग जी असेल तर ती ओव्हरलॅपिंग आपल्याला काय असेल बा, एस एस ओव्हरलॅपिंग असेल, पीपी ओव्हरलॅपिंग असेल, एसपी ओव्हरलॅपिंग असेल, डीडी ओव्हरलॅपिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्हरलॅपिंग आपल्याला होतात. आणि जेवढी जास्त प्रमाणात ओव्हरलॅपिंग होईल तेवढा स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्मेशन होत असतो, असं आपण या ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल बद्दल आपल्याला माहिती असावी. आणि आता महत्त्वाचा कन्सेप्ट आपण आता पाहणार आहात की ही जी ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल होते तर ही ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल दोन पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. एक ज्याला आपण म्हणतो की हेड टू हेड, ज्यालाच आपण काय म्हणू शकता एक्झियल ओव्हरलॅपिंग आपण त्याला म्हणतो. आणि दुसरी ओव्हरलॅपिंग आपल्याला कोणत्या प्रकारची होऊ शकते तर एक साईड टू साईड ओव्हरलॅपिंग, ज्याला आपण लॅटरल ओव्हरलॅपिंग असं आपण त्यांना म्हणतो. तर अशा दोन प्रकारे ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड बनत असताना, एखादा कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होत असताना आपल्याला घडत असते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील तुमच्या की ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल मधून कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होतो, पण ही ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल आपल्याला दोन पद्धतीने आपल्याला घडते. एक हेड टू हेड आपण म्हणतो, किंवा दुसरा प्रकार आपण काय पाहिला ज्याला आपण साईड टू साईड ओव्हरलॅपिंग आपण त्याला म्हणतो. अशा दोन पद्धतीनं दोन फॅशन मध्ये आपल्याला दोन ऍटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग आपल्याला घडते आणि त्यातून आपल्याला हे कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होतात. आणि याच दोन प्रकारच्या ओव्हरलॅपिंग मधून आपल्याला जो कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होतो त्यावरून आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्डचे आपल्याला दोन प्रकार आपल्याला मिळतात. तर एक सिग्मा बॉन्ड आणि दुसरा असेल तर तो पाय बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपण कधी लक्षात ठेवायचं आहे की एखादा कोव्हॅलेंट बॉन्ड आपल्याला जर फॉर्मेशन करायचा असेल तर आपण दोन पद्धतीनं ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल आपण करत असतो. तर त्यापैकी आपण याच्यावर आपण लक्षात ठेवा की आता आपण जो डिस्कस करणारा कन्सेप्ट असेल तर त्याला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड किंवा टाइप्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आपण सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड असे दोन प्रकारचे बॉन्ड्स आपल्याला फॉर्मेशन होत असतात. तर त्याच्यावर आपण डिस्कशन करू, हे फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तर हे पण आपण लक्षात ठेवा. आता बघा, सुरुवात करत असताना आपण काय पाहतोय बघा, तर याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, तर कोव्हॅलेंट बॉन्डचे आपण प्रकार पाहतात. कोव्हॅलेंट बॉन्डचे प्रकार आपण कशाच्या आधारावर करतो ते आपल्याला माहित असतो, म्हणजेच त्याला आपण म्हणतो द टाइप्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड इज एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. ऍटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग आपल्याला कोणत्या प्रकारची घडते तर आपल्याला ऍटॉमिक ऑर्बिटलची जी ओव्हरलॅपिंग असेल तर ही ऍटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग आपल्याला दोन पद्धतीने आपल्याला घडत असते. पहिला प्रकार आपण काय म्हणतो ज्याला आपण म्हणतात हेड टू हेड ओव्हरलॅपिंग. हेड टू हेड ओव्हरलॅपिंग आपण त्याला म्हणतो, यालाच आपण काय म्हणतात एक्झियल ओव्हरलॅपिंग को एक्झियल ओव्हरलॅपिंग असं म्हणतात. असे आपण याला एक पहिला प्रकार आपण म्हणतो की एखादा बॉन्ड फॉर्मेशन होत असताना जे टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग असेल तर ती टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग आपल्याला कशावर मिळते बा, तर एक प्रकार आपल्याला टाइप कळतो हेड टू हेड ओव्हरलॅपिंग किंवा एक्झियल ओव्हरलॅपिंग किंवा त्यांना आपण को एक्झियल ओव्हरलॅपिंग असं म्हणतो. नेक्स्ट प्रकार आपल्याला माहीत असावा ज्याला आपण म्हणू शकता साईड टू साईड ओव्हरलॅपिंग. दुसरा प्रकार यालाच आपण म्हणतो लॅटरल ओव्हरलॅपिंग आणि त्यानंतर यालाच आपण काय म्हणू शकतो बा को लॅटरल ओव्हरलॅपिंग. अशा दोन प्रकारची ओव्हरलॅपिंग आपल्याला एखादा कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन होत असताना आपल्याला मिळतो. आणि यावरूनच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे बा, ज्यावेळेस दोन ऍटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग हेड टू हेड ओव्हरलॅपिंग होत असते
त्या बॉन्डला आपण काय म्हणतो, दे कॅन फॉर्म द सिग्मा बॉन्ड. तो काय फॉर्मेशन करू शकतो, सिग्मा बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन करू शकतो. आणि जर साइड टू साइड ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्यावेळेस आपल्याला पाय बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होतो. याला आपण काय म्हणू, पाय बॉन्ड. यालाच आपण सिग्मा, सिग्मा हे त्याचं सिम्बॉल असेल आणि पाय बॉन्ड आपण त्याला म्हणतात. तर हा जो पाय बॉन्ड असेल, तर असे दोन प्रकारचे बॉन्ड्स आपल्याला ओव्हरलॅपिंग ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटलच्या आधारे आपल्याला कोहलन बॉन्डचे दोन प्रकार पडत असतात, हे आपण डिस्कशन करू. मग आता हा जो कोहलन बॉन्डचे दोन प्रकार आहेत, तर याच्यातला डिफरन्स आणि सोबत सोबत आपण त्याच्यासोबत नेमका काय, कशा पद्धतीने बॉन्ड फॉर्मेशन होतात, त्याचं नेचर काय असेल, याच्यावर आपण आता डिफरन्स बिटवीन द सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड याच्याबद्दल आपण डिस्कशन